स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मध्ये आपण अतिशय महत्त्वाची रीतीने माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, टेट रिझल्टबाबत अतिशय महत्त्वाचं एक नवीन रीतीने पत्र प्रसिद्ध करण्यात आले, त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी आजच्या मध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी ताबडतोब या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाल्ला लंगाचं बटन दिलं त्यावर सर्वांनी आत्ताच क्लिक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण तुम्हाला ह्या चॅनलती मित्रांनो टेट रिझल्टबाबत आणि शिक्षक भरतीविषयी एटूशेड अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब खालील लाल बटनवरती क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता बघा, सध्या मित्रांनो टेट रिझल्ट अडकीने वादाच्या भोरामध्ये सापडलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थ्यांना मित्रांनो 50 गुण मिळाले आणि काहींना 182 गुण मिळाले। आता एवढ्या गुणांसाठी फरक कशा प्रकारे शकतो असं डिग्री विद्यार्थ्यांचा सवाल आहे। दुसऱ्या डिग्री महत्त्वाचा पॉईंट असा आहे की नॉर्मलायझेशन डिग्री झालंच नाही असं डिग्री विद्यार्थ्यांचं मत आहे। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर काही असे मित्रांनो दिव्यांग विद्यार्थी होते की ज्यांनी हडगिनी हेल्प म्हणून काही उमेदवारांना नेलं होतं, तर त्यांनी मित्रांनो जे विद्यार्थी एम पी एस सी डिग्रीने पास आउट आहेत अशा विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते। जे विद्यार्थी डिग्रीने बँकची तयारी बँक एक्झामच्या डिग्रीने तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते, तर त्या विद्यार्थ्यांनी ते पेपर सोडवले म्हणून त्यांना एवढे गुण मिळाले आहेत असा डिकीने जे काही मित्रांनो डिकीने प्रकार समोर आला होता। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांकडे डिकीने वेळ कमी होता, वेळ कमी असताना सुद्धा डिकीन 200 प्रश्न सोडवणार डिकीने कठीण होतं, काहींना त्या डिकीने अशक्य होते, तरी एवढे गुण कसे मिळाले असा प्रश्न डिकीन निर्माण झालेला आहे। काहींनी मित्रांनो 170 प्रश्न सोडवले होते तरी त्यांना डिकीन 100 डिकीने गुण मिळाले आहेत असाही प्रकार डिकीन मित्रांनो समोर आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची म्हणणं या डिकीने असं आहे की टेट रिझल्ट डिकीने टेट रिझल्टची नवीन डिकीन चौकशी झाली पाहिजे, जर चौकशी नाही झाली तर आम्ही डिकीने कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असं डिकीने इशारासुद्धा देण्यात आला आहे। तुम्हाला मी संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, ठीक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करणार आहे, कारण मित्रांनो एक नवीन पत्र डिकीने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता या पत्रामध्ये मित्रांनो काय महत्त्वाची माहिती आहे, या पत्रामध्ये जी महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे ती डिकीने दिली की नाही संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दाखवणार आहे, पत्र दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, कारण तुम्हाला ह्या चॅनलची मित्रांनो शिक्षक भरतीविषयी जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला एटूशेड अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब आत्ताच खाली लाल बटनवरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाही, फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। अपेक्षा करतो की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, ठीक आहे, नाही केलं तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता आपण प्रोपोज आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण डिकीने आले प्रोपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो एक पत्र डिकीने प्रसिद्ध करण्यात आलं आहे, याला मित्रांनो प्रसिद्धी पत्रक म्हणतात, ठीक आहे। आता हे प्रसिद्ध पत्रक मित्रांनो ज्या दिवशी तुमचा डिकीने रिझल्ट लागला त्याच दिवशी मित्रांनो डिकीने हे प्रसिद्ध पत्रक डिकीने आलं होतं, पण मित्रांनो हे प्रसिद्ध पत्रक ओपन होत नव्हतं किंवा डाउनलोड होत नव्हतं। आता फायनली मित्रांनो डिकीने ओपन झाले आणि डाउनलोडसुद्धा डिकीने व्हायला लागले आहे। हे प्रसिद्ध पत्रक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलही प्रोव्हाइड करणार आहे किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करा, जॉईन व्हा, तरीकीन तुम्हाला संपूर्ण पत्र मिळून जाईल, ठीक आहे। आता बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, तर मित्रांनो शिक्षण अभियोग्यता व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 प्रसिद्धी निवेदन। आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा, तर महाराष्ट्र राज्यातील मित्रांनो सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22/2/2023 ते 3/2/2023 या कालावधीत मित्रांनो आयोजन करण्यात आले होते, म्हणजे मित्रांनो परीक्षा घेण्यात आली होती। आता विद्यार्थ्यांचं म्हणणं असे की 22 आणि 23 मित्रांनो पेपर डिकीन टप गेले होते 22, 23, 24 तर त्यामुळे त्यांना डिकीने कमी गुण मिळाले आणि इतर जे काही पेपर झाले मित्रांनंतर त्यांना डिकीन चांगले गुण मिळाले, म्हणून डिकीन नॉर्मलायझेशन झालंच नाही असं डिकीन विद्यांचं मत आहे। तर तुमचं काय मत आहे मित्रांनो, नॉर्मलायझेशन डिकीन झालं आहे की नाही? जर तुम्हाला वाटत असेल की डिकीन नॉर्मलायझेशन झालं असेल तर टाईप करा सर डिकीन नॉर्मलायझेशन झालं आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलायझेशन डिकीन झालं नाही तर टाईप करा सर डिकीने नॉर्मलायझेशन डिकीन झालंच नाही आहे। तुमचं मत तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो
टेट रिझल्टची डिग्री चौकशी झाली पाहिजे की नाही, जर तुम्हाला वाटत असेल की टेट रिझल्टची डिग्री चौकशी झाली पाहिजे तर टाईप करा डिग्री टेट रिझल्ट डिग्री चौकशी झाली पाहिजे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की डिग्री टेट रिझल्ट डिग्री चौकशी झाली नाही पाहिजे तर तेही तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी झाली पाहिजे तर टाईप करा डिग्री चौकशी होणं गरजेचं आहे, चौकशी झालीच पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की चौकशी नाही झाली पाहिजे तर टाईप करा डिग्री चौकशी झाली नाही पाहिजे, हे तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे. आता मित्रांनो, ह्या पत्रामध्ये तुम्हाला नॉर्मलच्या डिग्री झाली की नाही हे माहिती देणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, पुढील जे प्रक्रिया आहे त्याविषयी थोडी आणखी माहिती देणं गरजेचं होतं, पण तसं या पत्रामध्ये काही माहिती दिलेली नाही आहे. आता बघा, पुढे तुम्हाला कळून जाईल. आता बघा मित्रांनो, आयोजन करण्यात आलं होतं सदर परीषदेचा निकाल मित्रांनो आज दिनांक 24/3/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून, सदर परीषदेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ही जो वेबसाईट दिली ह्या संकेतस्थळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता बघा मित्रांनो, हे आम्हाला सांगितलं आहे आज दिनांक, म्हणजे याचा अर्थ असे की 24/3/2023 रोजी मित्रांनो हे प्रसिद्ध पत्र अडकीने प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, पण मित्रांनो काही कारणास्तव हे प्रसिद्ध पत्र ओपन होत नव्हतं त्या दिवशी, आणि फायनली ते आज अडकीने ओपन झालेलं आहे म्हणून तुम्हाला अडकीने समोर मी दाखवलं आहे. तुम्ही अडकीने बघू शकता. आयुक्त जे आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या परिषद त्यांच्या अडकीने सिग्नेचर तुम्हाला पाहायला मिळेल, से तुम्ही अडकीने बघू शकता. आणि ठिकाण बघा मित्रांनो पुणे, आणि दिनांक दिले 24/3/2023, म्हणजे मित्रांनो 24 तारखेला आलेलं हे पत्र होतं, पण ते आज अडकीने ओपन झालं आहे म्हणून तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवलेलं आहे. ठीक आहे, कारण सर्वांना आज मित्रांनो हे पत्र डाउनलोड करता येणार आहे. आता बघा मित्रांनो, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्यामध्ये नॉर्मलाईज अडकीने कोणताही विषय समोर मांडलेला नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता पुढे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे त्याविषयी काही माहिती देण्यात आलेली नाही आहे. मग याचा अर्थ असं मित्रांनो की ह्या प्रसिद्ध पत्रकामध्ये एकतर क्लिअर केलं पाहिजे होती की नॉर्मलेशन झालं आहे की नाही, दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पुढील जे काही प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे होणार ते सांगितलं पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही आहे म्हणून विद्यार्थ्यांचा मित्रांनो की नाही आता जास्त अडकीन संताप व्यक्त होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नॉर्मलेशन अडकीन झालं आहे की नाही तुमचं मत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, टेट रिझल्टची चौकशी केली पाहिजे की नाही हेही तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे की टेट रिझल्टची चौकशी झाली पाहिजे की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी झाली पाहिजे तर टाईप कसं अडकीन चौकशी होणं गरजेचं आहे, तुम्हाला वाटत असेल की चौकशी नाही झाली पाहिजे तर तेही तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे. अपेक्षा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.